चाळीसगाव तालुक्यातील शहर आणि काही गावांना भेट देऊन राजू देशमुख आणि रवींद्र भैया आणि या भागातल्या सर्व सहकाऱ्यांच्याबरोबर भेटी दिल्या. बऱ्याच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात शेतीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जमीन खरडून वाहून गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी जनावरं वाहून गेलेली आहेत. जवळपास 600 ते 1000 जनावरं या भागात विकेमुखी पडलेली दिसत आहेत आणि त्या सर्वांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड मोठे कष्ट इथल्या भागातल्या सर्वांनी केलेले आहेत. आज या ठिकाणी अनेक ठिकाणी काळेसगाव शहरात अतिरिक्त बांधकाम नदीत केल्यामुळं जास्त पुराची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळं अतिरिक्त हे बांधकाम नदीत सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलं. त्याच्याविधी प्रचंड विरोध चाळीसगावातील जनतेचा मला आढळून आला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना देणार आहे की जे अतिरिक्त आणि विनापरवानं बांधकाम पर्यावरणाच्या विरोधी करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात, ते काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक गावांमध्ये संरक्षक भिंतीच्या मागण्या यायला लागलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे सर्व ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पुन्हा असा प्रसंग घडला तर त्या गावांचं आणि त्या वस्तीचं संरक्षण होईल असा प्रयत्न सरकारच्या मार्फत करण्यात येईल. राज्य सरकारने यापूर्वीच आपलं धोरण जाहीर केलेलं आहे, पंचनामे सुरू आहेत, त्याप्रमाणे लवकरात लवकर सर्वांना मदत मिळेल आणि या पूरहानीमुळे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाप्रमाणे दिली जाईल. आताच आपला हा दौरा या गावात पोहोचण्यापूर्वी या गावात एक अफवा पसरली, धरण फुटलं आणि गावातले लोक पळत सुटले अक्षरशः. तुम्ही कसं बघता या घटनेकडे? असं घाबरण्याची कोणतीही कारण नाही, धरण फुटण्याचा प्रश्न नाहीये आणि अशा अफवांवर शक्यतो लोकांनी विश्वास, जोपर्यंत सरकारी यंत्रणा सूचना देत नाही, तलाठी ग्रामसेवक हे अधिकृतरित्या सांगत नाही, तोपर्यंत अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवणे योग्य.